कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांदे सेंट्रल मॉल जलगाव। आपल्या सोबत आहे विराज कावडिया, ज्यांचं मध्य रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीपदी निवड झालेली आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं। सर, सगळ्यात आधी तुम्हाला अभिनंदन, तुमचं मध्य रेल्वे सल्लागार सभासदपदी निवड झालेली आहे। तुम्ही कसं बघता याकडे, काय सांगाल? युवा शक्ती फाउंडेशनच्या माध्यमाने मागच्या 13 वर्षापासून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न असतो, आणि रेल्वे हा असा विभाग आहे की प्रत्येक गरीबपासून श्रीमंतांपर्यंत या विभागाशी संपर्क येतो त्यांचा, आणि अशा विभागात काम करायची इच्छा होती, म्हणजे जेणेकरून त्यांना चांगल्या सुखसुविधा मिळाव्या, त्या हिशोबाने माझी इथे नियुक्ती झालेली। युवा शक्ती फाउंडेशनमध्ये जे सामाजिक कार्य केलं आहे ते बघता, म्हणजे एक अंदाजे 30 लोक या समितीत असतात। काही लोक खासदार कोट्यातून येतात, काही लोक जीएम म्हणजे जे जनरल मॅनेजर असतात झोनचे ते नॉमिनेट करतात, काही लोक मंत्री म्हणजे जे रेल्वे मंत्री त्यांच्यामार्फत येतात, काही चेंबर ऑफ कॉमर्स, काही इंडस्ट्रीजमधनं येतात। तर अशी माझी सामाजिक क्षेत्रामधनं निवड झालेली आहे, आणि याचा कार्यकाल जो आहे तो 2 वर्ष असणार आहे। तर माझा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे। आता जसं आपण पाहत आहात की झोनल रेल्वेचा हा सेंट्रल झोन जो आहे, पूर्ण इंडियन रेल्वेचे 17 झोन येतात, त्याच्यापैकी हा एक सेंट्रल झोन आहे। सेंट्रल झोन सर्वात मोठा आहे, याच्यात अंदाजे 476 रेल्वे स्टेशन येतात, जसं मुंबई पूर्ण विभाग, पुणे विभाग, सोलापूर विभाग, नागपूर विभाग आणि भुसावळ विभाग, असे 476 रेल्वे स्टेशनवरती जेही काही सुधारणा करायच्या आहेत त्या सर्व आपल्याला मीटिंगमध्ये मांडता येणार, त्याचा पाठपुरावा करून त्या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या करून घेण्याचा एक चांगली संधी मिळेल असं मला वाटतं। आणि याचा नागरिकांना कसा फायदा होणार आहे, काय सांगाल तुम्ही? नागरिकांना असं आहे की स्टेशनवरती चांगल्या सुखसुविधा मिळाव्या, ज्या गोष्टीसाठी ज्या तिकीट्स चे पैसे देत आहेत त्यांना सर्व काही व्यवस्थित मिळावं, साफसुथरता चांगली राहावी, गाडीच्या वेळेत काही त्यांना यथोचित बदल करायचे ते आपण बदल, म्हणजे जे सर्वांना गरज आहे अशा काही वेळेत आपण बदल करू शकतो, स्टॉपेजेस काही वाढवायचे आहेत आपल्याला ते करू शकतो, नवीन स्टेशन्सची गरज आहे त्याच्या बाबतीत आपण काही त्यांना विनंती करू शकतो। आता जसं जळगाव रेल्वे स्टेशनवरती आपण बघतात की एस्केलेटर्स लागलेले आहेत, पण ते व्यवस्थित सुरू राहायला हवेत। अजून अशा वेगवेगळ्या जेही स्टेशनविषयी मागण्या आहेत, नवीन ट्रेन्स असायला हवं, जसं आपण बघतो की पुण्याला जाण्यासाठी जळगावहून खूप जास्त ट्रेन्स नाही आहेत किंवा वेळ त्यांचा प्रॉपर मॅच करत नाही, तर त्याच्या बाबतीत पण बदल करता येणार, आणि हा पूर्ण झोनचा विषय आहे। तर असं मला वाटतं की खूप मोठी जबाबदारी आणि खूप चांगल्यारीत्या हे सर्व काम करता येणार, आणि या अनुषंगाने जळगावकरांसाठी किमान जळगाव रेल्वे स्टेशन खूपच सुंदर आणि देखावं असं करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। नागरिकांना तर ही सुविधा मिळणारच आहे, पण नागरिकांनी तुम्हाला कसा संपर्क साधायचा? जसं आपण बघताय कोरोना काळात सर्वांना म्हणजे संपर्क साधून भेटणं खूप अवघड आहे, आणि एरिया पण कामाचा क्षेत्र आहे तो खूप मोठा आहे। सर्वात पहिले मी असं सुरू करतोय की गुगल फॉर्म्स बनवणार आहे, त्यांच्यावरती तुमच्या जेही तक्रारी असणार तुम्ही त्याच्यावरती ते नोंद करा, त्या सर्व गुगल फॉर्म्स जे तक्रारी येणार आहेत त्याचं एक्झॅक्टली सॉर्टिंग आपण करूया, कोणत्या क्षेत्रात काय काय करायची गरज आहे, आणि मग प्रथम मीटिंगमध्ये सर्व गोष्टी आपण मांडणार आहोत। याच्याशिवाय माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, फेसबुकवरती लोक अप्रोच करू शकतात, लोक युवा शक्ती इंडियाची वेबसाईट आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतात, आणि काही असेल तर जळगाव रेल्वे स्टेशनवरती स्टेशन मॅनेजरकडे एक विनंती करून एक कंप्लेंट बुक मी ठेवायचा प्रयत्न करणार, म्हणजे रेल्वे स्टेशनची असते पण एक माझ्यासाठी की तुम्हाला काही असेल तर तुम्ही त्याच्यात नोंद करा, आणि त्याची चांगलीरीत्या आपण प्रसिद्धी लोकांपर्यंत करू, आणि वेळोवेळ आपण म्हणजे स्टेशनवरती सतत चक्कर मारणे, जळगाव असो भुसावळ असो आपल्या क्षेत्रात जेवढे रेल्वे स्टेशन्स आहेत आठवड्यात महिन्यात एकदे आपण चक्कर मारू, म्हणजे नागरिकांशी आपण बोलले तर काही ना काही आपल्याला फीडबॅक मिळेल, आणि त्याच्यावरती आपण चांगल्यारीत्या काम करायचा प्रयत्न करू। याच्यापूर्वीही खूप लोकांनी चांगलं काम केलं आहे, त्यालाच एक जोड म्हणून खूप चांगलं काम करायचा मी प्रयत्न करणार आहे, आणि एक आनंददायी गोष्ट अशी आहे की सर्व त्या 30 लोकांच्या कमिटीत सर्वात कमी वयाचा मी आहे, तर एवढ्या कमी अनुभवात मला असं वाटतं की अनुभव युवा शक्तीच्या माध्यमाने सामाजिक कामाचा खूप आहे, ते बघता ही संधी मिळाली असणार, तर ज्याही लोकांनी मला या सर्व गोष्टींसाठी आशीर्वाद आणि मदत दिलेली आहे त्या सर्व लोकांचे मी मनापासून आभार मानतो, आणि भविष्यात जळगावकर नागरिकांसाठी, महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांसाठी मी चांगलं काम करायचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। तर आपल्यासोबत होते विराज कावडिया, ज्यांचं मध्य रेल्वे उपभोक्ता सल्लागार सदस्यपदी निवड झालेली आहे, ज्याच्यामुळे नागरिकांना नवीन सुविधांचा सुद्धा लाभ होईल। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अप तक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।